हे एवरीवन, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा विशेष असा पायनॅपलचा शिरा पाहणार आहोत। खूप साधा, सिंपल आणि यम्मी असा शिरा होणार आहे आपला, तुम्हाला दिसत असेल। चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। गुढीपाडवा स्पेशल अननसाचा किंवा पायनॅपल शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य आपण सगळ्यात आधी पाहून घेणार आहोत। इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी शिऱ्यासाठी नेहमीच बारीक रवा घेत असते। पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। तूप थोडं जास्त घेतलेलं आहे, साधारण एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे मी इथे। 10 ते 12 काजू लागणार आहेत आपल्याला। थोडेसे मनुके लागणार आहेत। इथे मी 6 ते 7 केशरच्या काड्या नॉर्मल पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनटं झालं भिजत घातलेले आहेत। रंग खूप छान आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल इथे। आपल्याला थोडीशी वेलची पूड लागणार आहे आणि थोडंसं आपल्याला लेमन कलर लागणार आहे। कलर याने सुद्धा छान येईल। थोडासा एखादे ते 1 ते 2 थेंब आपण हा कलर वापरणार आहोत। हे साहित्य मी थोडंसं साईडला करते। इथे मी पायनॅपलच्या स्लाइस घेतलेल्या आहेत, साधारण 5 स्लाइस घेतलेल्या आहेत। आणि अननस आपल्याला नेहमी हे पिकलेलंच घ्यायचं आहे, कच्चं अननस घ्यायचं नाही आहे। जेवढं पिकलेलं अननस असेल तेवढा छान आणि सुपर टेस्टी असा शिरा होतो। आपल्याला वाटीचं माप एकच ठेवायचं आहे। ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं मेजरमेंट सुद्धा घ्यायचं आहे। पाणी किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे रेसिपी करता करता सांगणार आहे। आता सगळ्यात आधी आपण या पायनॅपलच्या छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत। तर आपण हे तुकडे करून पायनॅपल असं व्यवस्थित बारीक असं चिरून घेणार आहोत। अननसाचे मी सगळे काटे इथं काढून घेतलेले आहेत। खराब जो काही पार्ट असेल तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित आपण हे बारीक छान असं चिरून घेणार आहोत चॉपिंग बोर्डवरती। मी इथे 5 स्लाइस घेतलेले आहे, तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता याचं। अशा रीतीने आपण सगळ्या स्लाइस करून घेणार आहोत। आणि गॅसवरती मी पॅन गरम करण्यात ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे अननस चिरल्यानंतर टाकून घेणार आहोत। गॅसवरती मी पॅन गरम करण्यास ठेवलेला आहे। सगळ्यात आधी आपण आता हे अननसाचे तुकडे आहे ते थोडेसे आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये। साधारण 1 ते 1.5 टेबल स्पून मी इथं तूप टाकून घेत आहे याच्यात पॅनमध्ये। गॅसची फ्लेम आता मोठीच आहे। बारीक केलेलं अननस आहे पहा, इथे टाकून घेऊया। व्यवस्थित असे अननसाचे काटे किंवा जे डोळे असतात ते काढून घ्यायचे आहेत। एक जरी काटा राहिला तर खाताना तोंडामध्ये आल्यावरती तो चांगला नाही लागत। तुम्हाला घरी करता येत नसेल तर तुम्ही अननस विकत घेताना तिथूनच त्याच्याकडून काढून आणायचं आहे। 5 मिनिटं आपण हे असं परतवून घेणार आहोत, जेणेकरून अननस आपलं छान असं मऊ होईल। साधारण 1 टेबल स्पून साखर घालून घेत आहे मी इथे याच्या। साधारण 1-5 मिनिटं झालेले आहेत। थोडं अननस इथे आपलं मऊ झालेलं आहे। आता आपण याच्यात पाणी घालणार आहोत। ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि 3 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला इथे याच्यात। तीन वाटी पाणी मी घातलेलं आहे। छान आपण याला अशी एक उकळी काढूया। पाण्याला इथं उकळी आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। मी गॅस आता बंद करत आहे। आपला रवा भाजून झाला की आपण हे पाणी रव्यामध्ये टाकून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी इथे बंद करत आहे।
गॅसवरती मी दुसरी कढई गरम करण्यास ठेवलेली आहे. आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. त्याचा साधारण 1.5 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण काजू आणि जे मनुके घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहोत. मनुके मी सगळ्यात शेवटी भाजणार आहे जेव्हा काजू काढणार आहे तेव्हा. काजूचे मी मधून तुकडे करून घेतलेले आहेत अर्धे अर्धे. साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये आपले काजू रंग बदलेपर्यंत थोडेसे ब्राऊन कलरवरती आपण हे भाजून घेणार आहोत. मनुके टाकून घेत आहे. काजू आपले भाजत आलेले आहेत जवळजवळ. काढून घेत आहे मी वाटीमध्ये. याच पॅनमध्ये याच कुपामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. आपण जो घेतलेला आहे तो एक 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. आपण रवा इथं बारीक गॅसवरती भाजत आहोत. हे पहा मस्त असा वास पसरलेला आहे घरभर. तुम्हाला दिसत असेल इथे रव्याचा रंग अजिबात बदललेला नाहीये, करपलेला नाहीये. अशाच कलरवरती आपल्याला रवा भाजायचा आहे. दरवेळी आपण शिऱ्याला जसा भाजतो त्याप्रमाणेच भाजून घ्यायचं आहे. तर आपलं पाणी जे आहे साईडला उकळलेलं ते टाकून घ्यावं याच्यामध्ये. हळूहळू टाकायचं आहे. हातावरती उडण्यास शक्यता असते. आणि एका हाताने ढवळायचं आहे मिश्रण जेणेकरून गाठी पडणार नाही. केशरचं पाणी आहे ते सुद्धा टाकून घेत आहे मी इथे. रंग किती छान आलेला आहे. आपण फूड कलर वापरला नाहीये तरी सुद्धा रंग छान आलेला आहे केशर पाण्यात भिजवल्यामुळे तुम्हाला दिसत असेल. तरी पण मी थोडासा फूड कलर टाकणार आहे इथे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालेल. हे पहा साधारण 3 ते 4 थेंब मी फूड कलर टाकलेला आहे. पुण्याला झाकूया आणि वाफ काढूया. साधारण 1-5 मिनिटं आपण वाफ घेणार आहोत. 1-5 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढूया. साखर घालून घेऊया आपण. तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता साखरेचं. वेलची पूड घालत आहे साधारण 1/2 टेबलस्पून. आपण जे ड्रायफ्रूट्स काय केले होते ते घालून घेत आहे आणि थोडेसे वरती ठेवत आहे डेकोरेशनसाठी. साखर घातल्यामुळे अजून थोडस याला पाणी सुटणार आहे शिऱ्याला. आपण परत याला 5 मिनिटं वाफ घेणार आहोत. फार मस्त सुरेख रंग आलेला आहे आपल्या पायनॅपल शिऱ्याला तुम्हाला दिसत असेल.
साखर घातल्यामुळे परत पातळ झालेला आहे। तुमच्याकडे पायनॅपल इसेन्स असेल तर ते घातलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। थोडेसे एखादे दोन थेंब टाकले तरी चालेल, पण मी इथं इसेन्स वापरलेला नाहीये। राहिलेलं तूप जे आहे त्याचं छान सोडून घेत आहे साईडने। तुम्हाला साईडची तूप सोडायचं नसेल, स्किप करायचं असेल तेल कॉन्सेस्टसाठी तरीही चालेल, मी मात्र सोडलेलं आहे ते तूप। परत 5 मिनिटं आपण वाफ घेणार आहोत। एक 5 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूया। मस्त सुंदर सुपर टेस्टी असा आपला पायनॅपल शिरा इथे तयार झालेला आहे। मी इथे साईडनी जे तूप सोडलेलं आहे ते व्यवस्थित आपण याच्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि हे तूप पूर्ण याच्यामध्ये ऑब्झर्व होणार आहे। तुम्हाला तूप वरून घालायचं नसेल, नाही घातलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। व्यवस्थित असा एकत्र करून घेणार आहोत आपण हा शिरा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। किती सुंदर दिसत आहे, तुम्हालाही शिरा पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल, पण व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मगच रेसिपी करायला जावा तुम्ही। मी एका बाउलमध्ये हा शिरा काढून घेणार आहे जेणेकरून मला त्याची मूत पाडता येईल। हे पहा, व्यवस्थित असा काचेच्या बाउलमध्ये मी हा शिरा भरून घेत आहे। तेव्हा या गुढीपाडव्याला तुम्ही हा शिरा नक्की करून पहा। गुढीपाडवा स्पेशल अननसाचा शिरा इथे तयार झालेला आहे। मी मूत पाडून घेतलेले आहे, हे पहा सुपर टेस्ट आणि सुपर यम्मी असा शिरा इथे तयार झालेला आहे। ह्या तुम्ही नक्की करून पहा, चवदार चविष्ट। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन हे येत राहील। एखादी छोटीशी स्लाईस इथे मी साईडला ठेवत आहे। आपण याआधी सुद्धा मँगोचा शिरा, रेग्युलर शिरा कसा करायचा प्रमाणासहित दाखवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पहा। त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये देत आहे। भेटत आपण पुढील एका वेगळ्या रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय।